मराठवाड्यात बहुचर्चित टँकर घोटाळ्याची चौकशी राज्य सरकारनं थांबवल्याची माहिती सूत्र देत आहेत. अधिवेशनापूर्वीच ही चौकशी थांबवली गेली, त्यामुळे संशय वाढलाय. मराठवाड्यात गेल्या 4 वर्षात पाऊस सरासरी 1000 मिलीमीटरच्या पुढे गेला असतानाही टँकरद्वारे पाणी पुरवठ्यावर कोट्यवधीचा खर्च झाल्याचा आरोप आहे. यामध्ये 2018 ते 2022 या काळामध्ये अंदाजे 400 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय. आणि त्याची दखल घेत विभागीय आयुक्तांकडून चौकशी करावी असे आदेशही शासनानं दिले. या चौकशीसाठी विभागीय आयुक्तालयाकडून 400 कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली, मात्र ही चौकशी आता थांबवण्यात आली आहे, त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा टँकर घोटाळा नक्की काय आहे आपण बघूयात. 2018 ते 2022 या काळामध्ये टँकरवर 400 कोटी रुपये खर्च झालेत. मराठवाड्यात 4 वर्षात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झालाय. चांगला पाऊस पडूनही टँकरवर 400 कोटींचा खर्च झालेला आहे. दुष्काळात टँकर लॉबी गब्बर झाल्याचा आरोप या सगळ्या दरम्यान करण्यात आलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24